आल्या आमच्या आईच्या सगळ्या आल्या. ती म्हणणार का काय मेळा का सुना खुट नाही सुना खुट म्हणजे म्हातारे मावशी आपण सगळ्या त्यांना त्याच्या पुरी जमलो आपल्या शेणात पुरतं म्हातारा मावशी कोणतरी पाहिजे का नाही मध्ये खालच्या आईची मावशी नाही का तिला मी हाक मारून घेते. अग पुरी न मावशीला हाक मारायला पाहिजे. अग कुठला माझा पदर बाई मी नव्हते भानत अग कुठला माझा पदर बाई मी नव्हते भानत
आंधळे काय ही सोन्यासारखी माणसं बसलेत ग माणसं मग तुपाला पासवाला बाजूला सर मग बघ रसळ तुमच्यासारखी साडी नेसून मला जमणार आहे का फक्त परकर छप्पर घातलाय मग आपल्याला जायचं पाण्यात साडी नेसली म्हणजे पाय बसून पडशील तांबड्यात म्हणून म्हणून साडी नेसणार नाही परकर छप्पर घालला पण मावशी काय गं खोटं एवढं पाणी लागल्यावर दररोज परकर वर घ्यायचा गुडघ्या एवढं लागल्यावर अजून दररोज वर घ्यायचा मांड्या एवढं लागलं अजून जर असं वर घ्यायचं असं किती वेळा वर घेणार जोपर्यंत चिमणी पाणी पेत नाही मी वर येत नाही चाली तयारी चला एक एकदम निघा निघा निघा
मोठा झालास का काय? हा अरे तुला दिवसमान कोणते काय कोणतं हे तरी कळतंय का? अरे तुला जर आंबा खायचाच होता. अरे तू एक 4-5 महिने माझ्याकडे यायचं होतं ना. काय केलं? मग मी तुला आंबे दिले असते ना. तरी तुझ्या जीवा करता पुरी कर चौकशी करते. पुरी आंबे का आंबे तुझ्याकडे? पोरींकडे नाही म्हणल्यावर माझ्याकडे असतील का? बघ ना एखादा बारीक नाही हे बाबू पोरींकडे चौकशी केली. पोरींकडे काय आंबे नाही. मग माझ्याकडे 2 आंबे होते. तुला दिला असत पण घोटाळा झालाय. नेमकं काय झालं? दाबून दाबून कोया केल्या चटकून. आता त्याचे सालपटे पण काही कामाचे राहिले नाही. मग तू एक काम करतो का? माझी पपई खातो का? तुझी पपई तिकडे खात्यात नेऊन टाक. काय म्हणलं तुम्ही? तुमच्याकडे कुणी आंबा मागितला? काय म्हणलं? अगं तुम्हाला थांबा म्हटलं. अरे बाबा त्या म्हातारीला मारतो आम्हाला थांबा म्हणतो. तू कुणाचा? कोण या रस्त्यात? काला तुला कोणी काढला? अगं आयो इकडं कोणी काढला? तुला आमची दाखवली कोणी? काय गं याने जाण्याची बोलवा. अजिबात तुम्हाला तू शब्द करणार गप म्हणला का? माझ्या राजी लागत मी नरे करवाय. तुला ऐकलं तुम्ही काय समजतो? तू स्वतः तुला कळत तिथे तोंडातला शब्द तरी निघलाय का? मला राग आला. अरे त्या पोरीचं तुला आधी लागू नको. का बरं? ती पोरीची रोग दिसतय. तब्येतीवरून बघ. राग इष्टय राग इष्टय. एक तर तिला राग येत नाही आणि आला तर ती कुत्र्याला खूप खाऊन देत नाही. मग काय करते? कुत्र सुद्धा तिच्याजवळ राहत नाही. बेकार राग आहे बर का माझा. कोण आहे तू? कोण आहे रे तू? म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही? तुला ओळखायला का? मी 2-4 महिने तुला ठेवला होता. लॉकडाऊन मध्ये मला सांभाळायला कोण नव्हतं म्हणून. तुला ओळखायला? तू पण आमच्या नात्याचा, आमच्या गोत्याचा, आमचा सक्का, आमचा सोयरा, काही जनावरा. माझा नवरा? मग माझा नवरा? मला त्या नवरा करून तुम्ही राहत तशात. आम्हाला नवरे नाहीत का? प्रत्येकीला नवरा आहे. 6-6 महिने नवऱ्याचं तोंड बघायला मिळत नाही. पहिलं करे भाऊ काय? प्रत्येक मुलीला नवरा आहे. 6-6 महिने नवऱ्याचं तोंड पाहत नाही. म्हणजे प्रत्येक मुलीला नवरा आहे परंतु 6-6 महिने तोंड पाहत नाही? अजिबात नाही. याचं कारण वर्षावर भागत आहे ना. काय आता आपलं गाव चांगलंय माणसं. आमच्या गावातली माणसं लय चांगली आणि आमचं गाव पण लय चांगलं. वेळे काढायला प्रसंगाला सगळेजण राहू येतात. पण का रे एवढ्या खोलत जाऊन चौकशा करणारा कोण रे? म्हणजे तुम्ही मला ओळखू शकता? मला एक सांगा, एवढा थाटमाट करून सिनगार करून कुठे निघाला? पुतायला येतो का? काय करतो त्याला कळत नाही का? डॉक्टर माठ आम्ही कुठं चाललो? मथुरीच्या बाजारला. मथुरीच्या बाजारला? कुणाच्या हुकमावरून? नवऱ्याच्या. म्हणजे तुमच्या नवऱ्याचा तुम्हाला एवढा अभिमान? लग्नच आहे ना तो आमचा. मग असं तुमच्या नवऱ्याचा नवरा मी याच ठिकाणी उभा आहे असं काय करणार? बघ बाई आता नवऱ्याचा नवरा म्हणजे आपला नात्याने कोण ग? बघ आता आपल्या सख्या सावत्र साडूच थोरलं पोरग तो नाही डबल नवरा. काय म्हणली? डबल नवरा. डबल नवरा? बाई मी तरी विचार केला म्हटलं पाठ पाठ मला डबल गोचा कसा काय लागला? तो नाही आपल्या नवऱ्यावर अधिकार गाजवणारा म्हणतोय तो. कोण रे तू? असं उपड सुब्या उपड सुब्या. मग तो ना लग्नाचा नवरा का? अरे कोण रे तू? म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही? ओळखत नाही. नाही मला एक सांगा या गोकुळात राज्य कोण करतो? त्या गोपांचवाला. मला रात्र दिवस सुधार देतो. मी रात्रभर त्याच्या पैसे अशीच पडून असते. ए बाबा ह्या गोकुळचा राजा नंद. राजानंद? राजानंद? नंद सांगता नंदाला मुलं कोण? त्यांचे नाव तर तुला माहित आहे. अरे 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 कुणाला काय विचारावं हे तरी कळतंय का तुला? तिने लहानचं मोठं केलं केलंय. रात्रंदिवस त्यांना वखंडी घेतली आहे. कडे कांदोरी घेतले. त्यांची नाव येईल माहित. मग सांग त्यांची नाव. गोकुळ सर राजानंद. नंदाला मुलं कोण? थोरला बेटरा म्हणतो हक्का तो श्रीकृष्ण. किती छान उत्तर दिलं. आणि मग त्या श्रीकृष्णाची तुम्ही असवतेने वाट पाहता दर्शनासाठी. तो तुमच्या समोर उभा आहे. दर्शन घ्या. बाय 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 बाय. तू कृष्ण आहे काय? मी कन्हैया. कन्हैया नंदाचा काना. नंदाचा काना. मग बाळा अरे तुम्हाला नाही ओळखलं? नाही ना. अरे मी तुझी मम्मी देवकी. काय येतो बघते आय करत काय होती? मी याला मूर्त कृष्ण आहे म्हणलं म्हणून बाई पाच यायला गेली. मग छोटा छोटा वाढायला लागला. ए बाबा आम्ही काय कृष्ण पाहिला नाही. मी काल कुंजवाना कृष्ण पाहिला होतो. काळ्या सोळ्या रंगाचा हरण्यासारख्या डोळ्या डोळ्याचा त्याच्या पायी पद्म. याच्या पार पद्म नाहीये. सगळे मुता जेव्हा घालाय भावी भक्तांनी नारळ फोडल्यात त्याच्या सिंतुडे उडाले. खाली बसून मुता जायला. बाकीचं जाऊ दे. पण काय तर तिची सप्तसुराची बासरी. सप्तसुराची एका बोकाची एकच असत. एकच कशाला बासरीची आठवण काढून दिल्या तर तुम्ही याची बासरी पाहिली का? तुमच्या नशिबातच नाही. तुमच्या नशिबातच नाही.
मी पाहिली. मी पाहिली मग कधी गं बाई मी काल यमुनाटावर पाहण्याला चालले होते आणि आबोवर कळमाच्या झाडावर बसला होता. मी खाल्लं याची बाजरी पाहिली एवढी होती का एवढी एवढी बासरी काय एवढी उडी असते अगं बासरी आऊट हाताची असते आऊट हाताची असते पण उंचवर बसल्यामुळे छोटी दिसत होती. हा म्हणजे मी उंच असल्यामुळं खालून तुला ती छोटी दिसली. काय बाय बासरीला सजवली होती साईडला दोन गोंडे रेशमाचे रेशमाचे नव्हते का रेशमाचे होते रेशमा साईडला सगळ्या दुर्मुळ्या रेशमाच्या त्याही रेशमाच्या होत्या. आणि एकदा खा भाऊ बासरी वाजायला लागला ते दोन गोंडे लुटू 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 आलायच्या. ए बाबा अशा रूपाचा गुणाचा आम्ही कृष्ण पाहिलाय. त्या कृष्णात आणि तुझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. तो कृष्ण काहीतरी वेगळा होता आणि तू कृष्ण काहीतरीच वेगळा आहे. तू कृष्ण आहे ना मामाला थोडक्यात बटलाची थोडीशी माहिती म्हणजे तुम्ही तो कृष्ण पाहिला तो सत्ययुगातला होता आणि मी कृष्ण आहे तो कलियुगातला आहे. आणि तो कसा आहे थोडक्यातच माझी माहिती सांगतो. सर्व मुलींना हात जोडायला हात जोडा पायातला काढा आणि माझा तोंड जोडा साईडला काढून ठेवा सांगा तर मूड द्या. जोडले का जोडले का हा जोडले जोडले दोन्ही डोळे झाका दोन्ही डोळे पण झाका काय गो याला हात जोडायला लावून बघ ना डोळे झाकायला लावले. हा ना डोळे झाकायला लावून हा काय करणार रे ग आपल्याला चोख उभार देणार रे ग आग त्याने आपलं वावर नांगर रत्त नांगरून घ्या. तू जनांगरून घे ना माझ पडीक ठेवायचं तिसरा डोळा उघडा ठेवा तिसरा डोळा सगळ्यांना आहे प्रत्येकाला तीन तीन डोळे आहे. होय हो हे समोर बसल्यांना यांना सुद्धा आहे माझ्या पुरींना पुरींना पण आहे. पुऱ्या तुम्हाला तिसरा डोळा आहे का ना तुला आहे का मग माझा डोळा कोणाला सापडला मग वय झालं माझ्या लक्षात राहत नाही का सापडला सापडला मला तिसरा डोळा आहे उघडला असं त्याला कारण झालंय. चार दिवस झाले पाणी घालतो पट्टी मारली थिरडी कोणता डोळा म्हणते तू तू कोणता म्हणतो अगं ज्ञान चक्षू ह्याला तिसरा डोळा म्हणतात. ज्ञानाचा ज्ञानाचा आकलेचा बुद्धीचा एवढा मोठा आहे ना मग तो उघडा ठेव हात जोडले जोडले डोळे झाकले झाकले करू का सुरुवात त्या कोपऱ्यापासून चालू कर म्हणजे माझ्या परिजो चांगला ढिला पडशील. हा मला हात जोडायला डोळे झाकायला कर आमच्या दुकानाचं शटर वर झालं बर मी खातन कर सगळ्या चिवड्याचा साधनच. मनात काहीतरी वाईट आणू नका मी माझी माहिती सांगाय सुरुवात करू का हे विचारतोय. महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी तुकाराम खेडकर की जय मला गबाई दादा आज मला गबाई दादा.